पावसाळा अगदी तोंडावर आला असताना पालिका प्रशासन खडबडून जागे होते. या संदर्भात आवाज उठवल्यानंतर या कामाला सुरुवात होते. यदा कदाचित याबाबत दुर्लक्ष झाल्यास त्यावर्षीचा नाला सफाई होतच नाही आणि बिलं मात्र नियमितपणे निघतात असं तक्रार आहेच. पावसाळा कधी सुरू होईल याची माहिती नसली तरी येत्या 3-4 दिवसात पावसापूर्वीचा वादळवारा पाऊसही असतोच. त्यादृष्टीने प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले. शहरातील नाले सफाई करण्याचं कामाला सुरुवात झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी शहरातील काही भागाचं सर्वेक्षण करता 15% अधिक गाळ काढण्याचे काम अर्धवट असल्याचे दिसते. यामुळे मोठा पाऊस झाल्यास सकल भागातील घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. दरवर्षी धो धो पाऊस पडतो तेव्हाच प्रशासन खडबडून जागे होते. शहरातील 8 झोन आहेत, त्यामार्फत नाले सफाईची कामं होणं अपेक्षित आहे. नाल्याशेजारी 10 फूट बांधकाम करू नये असा शासनाचा आदेश असतानाही नाल्यांच्या संरक्षण भिंतीवरच अतिक्रमण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. याबाबत आयुक्त असो संबंधित अधिकारी कोणतीच कारवाई करीत नाही. यामुळे पावसाळ्यात पाण्याला जायला वाटच मिळत नसल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरते आणि नुकसान होतो. या नुकसानीनंतर पुन्हा सरकारकडून शासकीय मदत दिली जाते. यावरून शासनच बेकायदेशीर काम करणाऱ्या प्रोत्साहित करण्यासारखेच आहे. दरम्यान शहरातील रामवाडी, मराठा वस्ती, संगमनगर, नवले वस्ती, जुनावेडी घरकुल, शास्त्री नगर, बापूजी नगर, कालिका मंदिर, जगदंबा चौक, भारतीय चौक, मंगळवार बाजार, गणेश पेठ, शॉपिंग सेंटर या सकल भागातील काही प्रमाणात झालं. उर्वरित काम लवकर करावं अशी मागणी नागरिकांतून होत आहे.